गोकुळ सोबत गोकुळ। आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे, त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना। मी देत नव्हतो, ह्या शाण्याने द्यायला लावली, द्यायला लावली। एक मिनिट, तू द्यायला लावली। मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायची असते, मला माहितीये। मी पण राजकारणात 35 वर्ष घासली, काय असा तसा वर्णनाईट पडलो, त्याच्यामुळं मला माहित होत ही कुठंतरी मारणार। काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला, त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार। तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा, दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या। लय गुळगुळ गुळगुळ होत त्यांचं, काय खरं नाही। कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती। तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं। अरे बजरंगा, तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल, छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार रे? काय उगे गप्पा हाणायच्या? हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा? तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला? बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय, बरं चाललं होतं, त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती? आणि ते एकदम उभंच राहिले, बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं? त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे। परंतु मित्रांनो, काही काहींना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं। ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे, याचा विचार करा। आणि ही पट्ट्या स्वतःही खासदारकीला पडला, अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता आलं। अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला, आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी, काय त्याचं भारी चाललं नाही। तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका। हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे आपण विसरता कामा नये। आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्याची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे, त्याचा विसर पडता कामा नये। निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजात जी तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ लागला। आ आ येस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळतू। अगदी घरच्या सारखं, कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।